मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याच्या निर्माते वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो, मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत परतावा मिळू शकतो। स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667403। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। ईडीने कारवाई जी केलेली आहे तर अटक झालेली आहे, इतकी बाब गंभीर असताना ते मंत्री म्हटलं का टिकून आहे? खरं म्हणजे त्याला तात्काळ बडतर्फ हाकलून दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। हा निर्लज्जपणाचा कळस आहे। एखाद्या मला वाटतं सरकारमध्ये देशद्रोहाचा खरं एवढा मोठा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे। मंत्रिमंडळातून बडतर्फ त्यांना केलं पाहिजेच, परंतु देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। मला वाटत नाही, मला काही कळत नाही की त्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय आहे। एका बाजूला अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये 100 कोटी रुपये घेतले म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले, त्याची चौकशी चालू आहे, चांदीवली आयोग नेमलेला आहे। अशा वेळी मग अनिल देशमुखांना एक न्याय आणि नवाब मलिकांना दुसरा न्याय, म्हणजे एवढं त्यांचं लाड करण्याचं कारण काय? मला वाटतं नवाब मलिकांच्यावर निदान जनाचे नाही तरी मनाची जर सरकारमध्ये काही लाश लगाशी येईल तर त्यांनी तात्काळ त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, आणि बडतर्फ करून चालणार नाही, त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे।